रिहर्सल कसं झालं प्रत्येकाला फेमस पाहिजे, प्रत्येकाला फुटेज पाहिजे, म्हणून त्या गोष्टीचा व्हिडिओ काढला गेला. जशी ही प्रस्थापित मीडिया जी आहे, एबीपी माझं झाले, झी न्यूज झाले, साम टीव्ही झाले, हे कधी आपल्या समाजावरती जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपली एकही न्यूज दाखवली जात. ह्या सगळ्या गोष्टीचा इश्यू केला, त्यातल्या कोणी पण आजपर्यंत कधीच खोटं बोलले नाही, त्या कोणी दारू पिले नाही. माझे तमाम महाराष्ट्राचे जे माझे बंधू आहेत, माझ्या बहिणी आहेत, त्या सर्वांच्या पाठी संदीप निकुम दयावान सरकार सोबत आहे. कोणी समर्थ असो त्याचा पाप त्या सगळ्यांच्या धागेत होईल. जय भीम, सर्वांना जय भीम, मानाचा जय भीम, जय शिवराय, क्या बोल दी पब्लिक. आज खूप दिवसांनी लाईव्ह आलो आहे. खूप लोक विचारत होते की तुम्ही लाईव्ह येत नाही, खूप लोकांशी संपर्क होत नाही, सध्या बिझी शेड्यूल चालू आहे, त्यामुळे विषय असा आहे की आजकाल दोन तीन मुद्दे खूप जोरदार चालू आहेत की आपल्या समाजाच्या एका माणसाने घरामध्ये गणपती ठेवला आणि त्यानंतर एक मराठी माणसाचा एक मुद्दा चालू आहे की मुलुंडमध्ये एका मराठी माणसाला एक गाळा भेटला नाही, म्हणजे खूप काही मुद्दे. तर खूप लोकांचे मला मेसेजेस आले की आता जसं बेगडमध्ये काही कमानीबद्दल, आपल्या बाबासाहेबांच्या कमानीबद्दल चालू आहे, तर तुम्ही काही आंदोलन वगैरे का करत नाही. आणि दयावान सरकार हे आंदोलन किंवा मोर्चे का काढत नाही. आम्ही जसं सगळ्यांना माहिती आहे की नो निषेध, नो निवेदन, फैसला ऑन द स्पॉट या पद्धतीने दयावान सरकार चालतं. काही लोक असेही म्हणतात की आपण संविधानाच्या प्रमाणे चालत नाही, संविधानाच्या विरुद्ध चालतो. आता जो आपल्या समाजाच्या ज्या माणसाने गणपती ठेवला त्या विषयावरती बोलतो, मी काय त्या लोकांचं समर्थन करत नाहीये. पण विषय असा आहे की ठीक आहे, गणपती त्यांनी ठेवला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ठीक आहे, आपल्या समाजाच्या लोकांना राग आला, त्यांनी राग व्यक्त पण केला. पण जर खरोखर त्या माणसांना किंवा त्या फॅमिलीला, त्या कुटुंबाला जर का समज द्यायची होती तर एकांतात बसून, आपल्या बुद्धविहारामध्ये बसून सुद्धा चार जण महत्वाची लोक बसून त्यांना समज देता आली असती. परंतु तसं न करता जे काही लोक होते, आजकाल कसं झालंय प्रत्येकाला फेमस व्हायचंय, प्रत्येकाला फुटेज पाहिजे, म्हणून त्या गोष्टीचा व्हिडिओ काढला गेला. व्हिडिओ काढून तो सर्व FB मध्ये, फेसबुकमध्ये, सगळं माध्यम जे आहेत त्यावरती फेमस केला गेला. जशी ही प्रस्थापित मीडिया जी आहे, एबीपी माझं झाले, झी न्यूज झाले, साम टीव्ही झाले, हे कधी आपल्या समाजावरती जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपली एकही न्यूज दाखवली जात नाही. किंवा आपल्या समाजाचे नेते आहेत, बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे सर, रामदास आठवले आणि जे काही नेते आहेत आपले, त्या नेत्यांची जेव्हा सभा होतात, मोठ्या मोठ्या सभा होतात, भाषणं होतात, तेव्हा ही प्रस्थापित मीडिया कधीही त्याची दखल घेत नाही. पण जेव्हा आपल्या समाजाचं जेव्हा मजाक उडतो, जेव्हा हसू उडतं, तेव्हा बरोबर आता ही जी घटना घडली गणपती ठेवण्याची गरज, त्या गोष्टीचं प्रत्येक मीडियाने दखल घेऊन टाकलं आणि आपल्या समाजाला हसण्यासाठी मोकळं केलं. आता मला एक सांगा, ठीक आहे, काही लोकांनी त्यांना बहिष्कार घातला, वाळीत टाकलं, ठीक आहे, पण आपल्याला फक्त एकच, म्हणजे फक्त आपली जी एकच प्रतिज्ञा लक्षात आहे का? काही लोक बोलतात आता जसं आहे, मी खोटं बोलणार नाही, मी दारू पिणार नाही, या नावाच्या सुद्धा आपण प्रतिज्ञा आहेत की बाबासाहेबांनी दिलेल्या. मी स्वतः बोलतो, मी सुद्धा पूर्ण 22 प्रतिज्ञा मानत नाही आणि दयावान सरकार एक खुली किताब आहे. आमचे दारू पितांनाचे वगैरे किती काही व्हिडिओ व्हायरल आहेत. आम्ही काय करतो, दयावान सरकार काय करते? कधी कधी लोक म्हणतात की तुम्ही लोकांना मारतात, अन्यायाच्या विरुद्ध लोकांना मारतात, हे करतात, हे सुद्धा संविधानाच्या विरुद्ध आहे.
पण दयावंत सरकार जे आहे ठीक आहे बाबासाहेब आमचे हृदय आमचा बाप आहे त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आज आम्ही आहोत. परंतु प्रत्येकाने एक विचारावं ज्यांनी ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा इश्यू केला त्यातल्या कोणी पण आजपर्यंत कधीच खोटं बोलले नाही का कोणी दारू पिले नाही किंवा काही केलं नाही मग त्या प्रतिज्ञा सुद्धा जर आहेत ना मग त्यांना पण वाईट टाकलं पाहिजे की आम्हालाही टाका काय विषय नाही कारण आम्हाला लपून छपून कोणती गोष्ट करता येत नाही म्हणजे मी नाही त्यातली कडी लाव वाचली हा हिशोब दयावान सरकारने कधीच केला नाही. जे पण करतो छाती ठोक करतो खुलेआम करतो. आज आपल्या समाजामध्ये कित्येक लोकांवरती अन्याय अत्याचार होतात पण आज दयावान सरकारने एक वेगळी भूमिका घेतली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे कित्येक अन्याय करणाऱ्यावरती खूप वचक एक बसलेला आहे मी हक्काने सांगतो. आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दयावान सरकारने एक अशी टीम तयार केली आहे की जिथे काही अत्याचार होतो अन्याय होतो तिथे आम्ही आमच्या पद्धतीने टॅकल करतो. आम्ही जेव्हा 10 कामं करतो त्या 10 कामांमधून आम्ही फक्त एखाद काम टाकतो. आम्ही सर्व कामं नाही टाकत. आम्ही जरुरी नाही आम्हाला जास्त बोलबाला किंवा सोशायनिंग किंवा फेसबुक मध्ये चमकोगिरी करण्याची सवय नाही. हा ज्या कुटुंबाला जर संविधानिक मार्गाने जर त्यांना न्याय मिळत नाहीये तर आमची प्रक्रिया थोडी वेगळी आहे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. ज्या पद्धतीने करतो आम्ही मानतो की आम्ही संविधानाच्या मार्गाने नाही करत पण ज्या पद्धतीने आम्ही करतो समोरच्याला ऑन द स्पॉट न्याय मिळतो. आणि जेव्हा ज्याच्यावरती एवढा अन्याय झाला असतो त्यांच्या कुटुंबाला विचारा की त्याच्यावरती काय बीतते आणि तेव्हा जेव्हा आम्ही दयावान सरकारची टीम तिकडे जातो आणि त्यांना त्या तकलीफमधनं त्या प्रॉब्लेममधनं जेव्हा बाहेर काढतो तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये जी खुशी जे आनंद अश्रू असतात ना ते आम्हाला खूप पटतं. आणि त्याच्यामुळेच आम्ही सांगतो बाबासाहेबांचा आमच्यावरती आशीर्वाद आहे छत्रपती शिवरायांचा आमच्यावरती आशीर्वाद आहे सम्राट अशोकांचा आमच्यावरती आशीर्वाद आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीने साम दाम दंड भेद या पद्धतीने आम्ही मार्ग काढतो पण आमचा एम एकच असतो की समोरच्याला न्याय मिळाला पाहिजे अन्याय त्याच्यावरती झाला नाही पाहिजे मग तो कोणत्याही परिस्थितीत असतो. आजपर्यंत दयावान सरकारने 150 वरती जमिनी खाली करून दिल्या ज्या सावकाराच्या अंडर होत्या किंवा समाजाचा काही प्रॉब्लेम असतील किंवा ज्या जमिनीवरती दुसऱ्यांनी कब्जा केलाय आणि गरीब कुटुंबाला फक्त सावकारीमुळे पैशाच्या जोरावरती गुंडांच्या जोरावरती स्वतःच्या जमिनीवरती येऊ दिलं नाहीये. कोर्टाने काही काही जशी जळगावची आम्ही जमीन खाली करून दिली होती कोर्टाने त्या गरीब विधवा महिलेला कोर्टाने ऑर्डर सुद्धा दिली होती की जमीन तुमची आहे तुम्ही तिथे हक्क घेऊ शकता तरी सुद्धा तिला तिकडे स्वतःच्या जमिनीवर जायची मुभा नव्हती पण आम्ही ती घेऊन दिली आणि आज ती स्वतःच्या जमिनीवरती राज्य करते. अशी खूप काही गोष्टी आहेत पण आम्ही काय प्रत्येक गोष्टी टाकत नाही फेसबुकवरती. जे आम्हाला जमतं ते आम्ही करतो. आम्हाला स्टँडबाजीची सवय नाहीये हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. दुसरा प्रश्न असा आहे की लोक म्हणतात की तुम्ही निषेध निवेदन आंदोलन का करत नाही तर कशासाठी आंदोलन करावं. आज कमानीसाठी स्मारकासाठी पुतळ्यासाठी जर आंदोलन करावं तर त्यामुळे आपल्या समाजाचं आपल्या समाजाला मनापासून सांगावं की समाजाला काही फायदा होणार आहे का. जिथे जिथे प्रत्येक समाज मी फक्त हे बोलत नाहीये की फक्त जय भीम समाज म्हणून बहुजन समाज ब्राह्मण समाज मुस्लिम समाज कोणताही समाज असो जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे अशा समाजाबद्दल मी सांगतोय. शिक्षण आज इतकं महाग झालेलं आहे की सामान्य गरीब किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जो असेल तो घेऊ शकत नाही. आज जो श्रीमंत आहे बिझनेसमॅन आहे जो श्रीमंत होत चाललाय आणि जो गरीब आहे तो गरीब होत चाललाय. आज जे सामान्य लोक आहेत ते शिक्षण घेऊ शकत आहेत का. नाही घेऊ शकत आहे.
कारण जे राजकारणी सत्ताधारी जे लोक आहेत ते सत्ताधारी लोक जे आहेत त्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्था खोललेले आहेत, प्रायव्हेट स्कूल्स आणि कॉलेज खोलले आहेत, त्यांच्या इतक्या फीज आहेत की सामान्य माणूस बर्बाद होईल, त्याची खिसे खाली होतील, तो कर्जात डुबेल, परंतु त्यांची फीज नाही भरू शकत. पण इच्छा तर आहे की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, परंतु मराठी शाळा बंद होत चालल्या, संपूर्ण मराठी शाळा बंद होत चालल्या, तर काही लोक दत्तक घ्यायला म्हणतात. सरकारने असा नियम काढला की शाळा दत्तक घ्याव्या आणि मंदिराचं सुशोभीकरण चाललेलं आहे. पण शाळेचा जो मूलभूत हक्क आहे आपला, जिथं जिथं शाळेचा प्रश्न येतो, जिथे जिथं हॉस्पिटल, जिथं गरीब माणसाला स्वस्तामध्ये किंवा मोफत इलाज झाला पाहिजे, किंवा रोजगाराचा विषय असेल, असा कोणता जेव्हा विषय असेल ना, तेव्हा तुम्हाला सर्वांना आंदोलनामध्ये म्हणा, मोर्चामध्ये म्हणा, सर्वात पहिले दयावान सरकारचीच टीम दिसेल, जो आपल्या सगळ्या बहुजन समाजासाठी, सगळ्या दुर्बल घटकांसाठी जो महत्वाचा विषय असेल, ज्यामध्ये त्यांची आर्थिक बाजू, त्यांचा रोजगार, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न, त्यांच्या तब्येतीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, असे काही महत्वाचे मुद्दे जे असतील ना, त्या मुद्द्यामध्ये आम्ही नक्कीच आंदोलन करू. हे उगत ज्या गोष्टीने कोणाचा काही फायदा होत नसेल आम्ही त्यासाठी आंदोलन करत नाही. हा, आम्ही जे काम करतो खुलेआम करतो, बिंदास करतो, आणि लोकांसाठी आम्हाला जर स्वतःवरती केसेस जरी घ्यायच्या असतील आम्ही त्याही घेतलेले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. साम दाम दंड भेद या पद्धतीने आम्ही कार्य करतो. आम्ही आंदोलन मोर्चे तेव्हाच काढू जेव्हा जो मुद्दा खरोखर महत्वाचा असेल, कारण बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, त्या शिक्षणासाठी आम्ही नक्कीच करू. आणि आता आम्ही एक नवीन मोहीम चालू करणारच आहोत, जिथे मराठी शाळा सरकारी शाळा वाचवण्यासाठी जेवढी आर्थिक मदत करता येईल काय करता येईल ते आम्ही आमच्या परीने करू. आम्ही कोणाकडे मागत नाही, दयावान सरकार त्यासाठी स्ट्रॉंग आहे, आम्ही आमच्या पद्धतीने करू. पण प्रत्येक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि प्रत्येक लहान मुलगा जो गरजू आहे, त्याने शिक्षणासाठी त्याला कुठली अडचण येऊ नये यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू जितकं आमच्या बाजू शक्य आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला बघतोच आहे, सगळे आमच्या सोबत आहेतच, तर ज्यांना पण या मोहिमेमध्ये सामील व्हायचं असेल तो नक्कीच सामील होऊ शकतो. काही लोकांच्या फीजचा प्रॉब्लेम असेल, कसला प्रॉब्लेम असेल, तुम्ही घेऊ शकता. आतापर्यंत आम्ही 350 वर लोकांना रोजगार दिलेले आहेत, अजूनही खूप फॉर्म पेंडिंग पडलेले आहेत आमच्याकडे. रोजगाराचा जो प्रश्न आहे तोही आम्ही आमच्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. जिथं जिथं रोजगाराचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, हॉस्पिटलचा प्रश्न आहे, आता कित्येक लोकांना कसं आम्ही स्क्रीनवर मी सांगणार नाही की मी कोणाला काय मदत केली, कोणाला हॉस्पिटलसाठी किती खर्च केला, नाही. एकदा मदत केली ती जेव्हा बोलून दाखवली तर त्या मदतीला अर्थ नसतो. पण ज्या ज्या लोकांना मदत केली आहे त्या लोकांना चांगलं माहिती आहे, ते आमचे कट्टर समर्थक आहेत. कारण सल्ला द्यायला 100 लोक असतात, पण जेव्हा हॉस्पिटलचा किंवा शिक्षणाचा कोणाचा आर्थिक जो प्रश्न येतो तो सल्ला देणारे सगळे बाहेर असतात. आर्थिक मदत करणारा हा लाखांमध्ये एक असतो. आणि ज्यांना ज्यांना आम्ही मदत केली आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल आम्ही कोणाची नावं काही बोलणार नाही. तर खूप लोकांना जर प्रश्न आहे की दयावान सरकार हे निषेध निवेदन करत नाही, आंदोलन करत नाही, आणि केवढे आता मध्ये ज्वलंत असे विषय गेले त्याबद्दल बोलले नाही, तर ज्या प्रश्नामध्ये आणि ज्या क्वेश्चन्समध्ये जर आपले प्रॉब्लेम सॉल्व होत नसतील, जे नको ते प्रश्न आहेत, आज बघा महागाई एवढी वाढली आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, याबद्दल सरकार तर काही करतच नाहीये. आणि वरतून आपले जे काही लोक आहेत ते पण त्याबद्दल कधी आंदोलन करत नाहीये. आंदोलन कशासाठी होते? निर्जीव गोष्टीसाठी, ज्या गोष्टीने आपल्या समाजाला किंवा आपल्या माहोलला, आपला जो समोरचा माहोल आहे, जो समाज आहे, त्याला कुठलाही काडीचाही फायदा नाहीये. तर अशा गोष्टीसाठी जेव्हा आंदोलन
किंवा मोर्चे निघत असतील त्याला आमचा पाठिंबा कधीच नसेल. आमचा पाठिंबा असेल फक्त गरजू व्यक्तींसाठी, मग तो कोणत्याही समाजाचा असो. आजपर्यंत दयावान सरकारने कोणताही समाज बघून कार्य केलेलं नाहीये किंवा पार्शलिटी केलेली नाहीये. जो खरोखर गरजू आहे किंवा खरोखर पीडित आहे त्याची बाजू ऐकून, समोरच्याची पण बाजू ऐकून, सत्य परिस्थिती ऐकून आम्ही त्याला न्याय दिलेला आहे. आणि असे खूप लोक आहेत, खूप बिचारे लोकांचे मला कॉल करत असतात की आमचे काही प्रॉब्लेम आहेत. सगळ्यांचे प्रॉब्लेम काही लगेच सॉल्व्ह होऊ शकत नाही, कारण सगळ्यांना बघू शकता आम्ही एकटा माणूस कुठं पळेल. आज तुम्हाला असं वाटत असेल की मी काही लोकांनी मला मेसेज केलेत व्हॉट्सअपला, काही लोकांनी फेसबुकला कमेंट केली आहे, त्यांचे पण काही प्रॉब्लेम असतील सॉल्व्ह होतील, थोडा वेळ लागेल पण सॉल्व्ह नक्कीच होतील. पण आज हजारोनी कामं पेंडिंग आहेत, खूप लोकांचे मेसेज आहे, हजारच्या वर लोकांचे मेसेज माझ्या व्हॉट्सअपला पडलेत. पण जसं जसं मला टाइम मिळतो मी प्रत्येकाला मी माझ्या पद्धतीने मदत करेन. आणि सगळ्यात ज्यांना ज्यांना आम्ही मदत करतो काही सगळे व्हिडिओ आम्ही टाकत नाही, हा जो जरुरी असतो लोकांना कळलंही पाहिजे त्या पद्धतीने आम्ही टाकतो, किंवा आम्हाला काही दिखावा करण्याची काही हे नाहीये. तर तुमचा जो क्वेश्चन होता, मेन क्वेश्चन जो होता की आम्ही आंदोलन वगैरे निषेध का करण्यात येतं, कारण देण्यासाठी मला जरुरी होतं जे यावं लागलं. बाकी ज्या कोणालाही कसलाही प्रॉब्लेम असेल, कुठलाही, कोण सावकाराचा प्रॉब्लेम असेल, बिल्डरचा प्रॉब्लेम असेल, कोणी गुंडांच्या जोरावरती तुम्हाला जर त्रास देत असेल, कोणी नोकरीचं आमिष देऊन जर तुम्हाला फसवलं असेल, आणि समोरचा जर मोठ्या मोठ्या ओळखी सांगत असेल आमदारांच्या, खासदारांच्या, नगरसेवकांच्या, गुंडांच्या, तर तुम्ही घाबरू नका. तुम्हाला आज मी स्वतः शब्द देतोय, जर तुमची बाजू खरी आहे ना तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. कारण जो कोणी कोणत्याही खासदार आमदाराचं जर नाव घेत असेल आणि तुम्हाला तुमचे पैसे जर डुबले असतील किंवा तुमच्यावरती जर अत्याचार करत असेल, तर समोरचा कोणी पण असो त्याचा बाप, त्याच्या बापाचा बाप हा दयावान सरकारकडे आहे. मग तो कोणी असो तर तुमची बाजू खरी आहे, त्याच्या बापाचा 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 बाप आम्ही उभा करू शकतो आणि त्याला जागेवर ठेचून तुम्हाला न्याय देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये. कधी कधी कोणाला असं वाटतं की एवढा मोठा माणूस आहे समोरचा, तर मी कसं सांगू दयावान सरकारला होईल की नाही होईल काम. काळजी करू नका, होणार 100%. तुमचे पैसे अडकले असतील किंवा तुमच्यावरती अन्याय अत्याचार होत असेल, तुमची जमीन कोणी हडपली असेल, समोरचा स्ट्रॉंग असेल, त्यांची पोलीस स्टेशनला सेटिंग असेल, त्याची आमदार खासदारांकडे सेटिंग असेल, काही असू द्या, जर तुमची बाजू खरी आहे तर तुमच्या पाठी माझे तमाम महाराष्ट्राचे जे माझे बंधू आहेत, माझ्या बहिणी आहेत, त्या सर्वांच्या पाठी हा संदीप निकुम दयावान सरकार सोबत आहे. कोणी समोरचा असो त्याचा बाप, त्या सगळ्यांचे धागेदोरे हे आमच्याकडे आहेत. पण तुम्हाला न्याय मिळणार, हा 100% मिळणार. आणि आता लवकरच आम्ही मराठी शाळेसाठी मोहीम सुरू करत आहोत. महाराष्ट्रातील सर्व जनतेला जे दयावान सरकारचे फॉलोअर आहेत, फॅन्स आहेत, त्यांना सांगणं आहे, जर तुम्ही या मोहिमेमध्ये जॉईन होऊ शकता एकदम निस्वार्थपणे, खरोखर लहान मुलांचं आयुष्य जर घडवायचं असेल त्यासाठी आणि मराठी शाळा जर वाचवायचं असतील त्यासाठी जर तुम्ही जॉईन होत असाल तर वेलकम आहे. तुम्ही मला प्रत्यक्ष येऊन भेटू शकता, कारण जर मराठी शाळा वाचल्या तर स्वस्तात स्वस्त शिक्षण, चांगल्यात चांगलं शिक्षण आपण आपल्या मुलांना देऊ शकतो, मग ते कोणत्याही समाजाचे असो. आणि त्या शिक्षणासाठी, आणि जर शिक्षण घेणार तर आपण अधिकारी लेवलला आपले मुलं जाऊ शकतात, जेणेकरून जो दुर्बल समाज जो आहे तो सत्ताधारी लोकांना टक्कर देण्यासाठी तयार होऊ शकतो, त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिक्षणासाठी आम्ही आता लवकर लवकर सुरू करतोय आमचे कार्य. शाळांना डेव्हलप करायचं, त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी जर तो आर्थिक खर्च असेल काय असेल तो आम्ही करू आमच्या पद्धतीने, आणि आम्ही ती मोहीम आता सुरुवात केली आहे. त्यासाठी जी मॅन पॉवर लागेल ती आमच्याकडे आहे. अजून जर कोणाला अजून जॉईन व्हायचं असेल शाळा वाचवण्याच्या मोहिमेमध्ये, मराठी शाळा, कारण मराठीचा मुद्दा आता जो मध्ये जो झाला, आता जो आजकाल सगळीकडे फेमस झालाय की ते मराठी माणसाला गाळा भेटला नाही किंवा काय भेटला नाही, हा एक क्षुल्लक मुद्दा आहे.
त्यापेक्षा मराठी शाळा वाचवणं हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यासाठी आम्ही नक्कीच मोठे आंदोलन करायचे असतील, मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या भेटी घ्यायच्या असतील किंवा काही आर्थिक मदत करायची असेल त्या शाळांना, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही ती सुरुवात केलेली आहे. लवकरच आम्ही त्यासाठी येऊ. आणि जिल्हा परिषदची शाळा जी आहे, सरकारी शाळा ज्या आहेत, ज्यांची काही डागडुजी करायची आहे किंवा काय करायची आहे किंवा शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी काय करायचे, त्या सगळ्या योजनेसाठी योजनेची जी तयारी आमची चालू आहे. आणि जर आम्हाला मदत लागलीच, मॅन पॉवर लागली, तर मला माहिती आहे जे दयावान सरकारचे जे फॉलोअर्स आहेत, जे फॅन्स आहेत, जे कट्टर आहेत, ते आमच्या सोबत कायम राहतील. धन्यवाद.